खूप मस्त वाटतं जेव्हा असे मोठमोठे युट्यूबर्स माझे व्हिडिओ बघतात. छोटासा जो 5K सेलिब्रेशन आहे ते मी आता केक कट करते. आता मी आलो आहोत टीचर बघायला आणि अजून तरी खूप वेळ आहे आणि अजूनही पाऊस कमी होत नाहीये. नमस्कार सर्वांना आणि परत एकदा स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. हां नाही मी घेणार तर परत एकदा स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आणि आज आम्ही चाललो आहोत पिक्चर बघायला ब्रह्मास्त्र, म्हणजे मला माझ्या मिस्टरांना बघायचं आणि तर बघूया आणि नंतर परत शॉपिंग करेन. आणि तुम्हाला सर्वांना मला आभार मानायचे आहेत की माझे 5,000 सबस्क्रायबर तुमच्यामुळे पूर्ण झाले आहेत आणि असंच मला सपोर्ट करत राहा. तर आता 6:30 शो आहे, पहिले आम्ही आता थोडंसं खाऊ मग जाणार आहे तिथे. आता पाऊस पाऊस पण पडायला स्टार्ट होईल, तरी पण आम्ही छत्री घेतली आहे. आता बघूया खायला इथे कुठे आता थांबू ते. आम्ही आता थोडंसं बाईक थांबवली कारण की पाऊस पडायला लागलाय. आता छत्री घेतो, रेन सेटर तर नाही आणलं, ते घरीच ठेवलं कारण की एवढं जोराचं नाही पडत. पण जाईपर्यंत भिजलो तर फुल मस्त वातावरण आहे. बाहेर मस्त असा पाऊस चालू झाला आणि आम्हाला अजून पिक्चरला जायला खूप वेळ आहे, त्यामुळे आम्ही आता खातोय, म्हणजे माझ्या मिस्टर खातात पाणीपुरी आणि मी सँडविच घेतलंय इथे. ना नको तू खा, मी ना खा. कशी आहे? छान आहे. सँडविच तर कुपन दिलो आणि इथे आता माझं सँडविच रेडी होत आहे, टोस्ट सँडविच. आम्ही आलो आहोत मिरज फन फिस्टला नाला सुपाराच्या इथे आणि त्याच्या समोरच हे शॉप्स आहेत खाण्याचे. खूप गरम आहे, खूप ऍक्च्युली आम्ही दुपारी खूप लवकर जेवलेलो, त्यामुळे आता खूप भूक लागली आणि परत पिक्चर बघण्यामुळे घरी जायपर्यंत अजून लेट होणार, त्यामुळे आता आम्ही खाऊन घेतोय. खाऊन आम्ही आलो आहोत थिएटरला आणि वरती मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे मी इथेच तुम्हाला शूट करून दाखवते. आणि खूपच जोराचा पाऊस पडला आहे, पडतो आहे ॲक्च्युली. आता जातो वर आणि मग पिक्चर कसा आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगते. आता मी आलो आहोत पिक्चर बघायला आणि अजून तरी खूप वेळ आहे आणि बाकीची पब्लिक पण अजून आली नाही आणि मला वाटतं पहिले राष्ट्रगीत चालू आहे आणि त्यानंतर पिक्चर चालू आहे. हॉटेलमध्ये कारण की खूप जोराचा पाऊस आहे आणि आम्हाला पण खूप भूक लागली आहे. तर 5K सुद्धा सेलिब्रेशन करायचं आहे, तर जो का केक असेल छोटासा एक पेस्ट्री आम्ही तो मी घरी जाऊन कट करणार आहे, पण आता आम्ही जस्ट हॉटेलमध्ये खाणार आहे. आणि सांगायचं की मूवी तर मला बिलकुल नाही आवडला आणि त्याचे 2-3 पार्ट्स आहेत, मला वाटतं हा फक्त फर्स्ट पार्ट होता. बाकी त्यांचं जे काय होतं मूवीमध्ये ते ठीक होतं. माझ्या नवऱ्याला आवडलं का? माझ्या नवऱ्याला पण नाही आवडला, पण माझ्या नवऱ्याला ह्याचा त्याचं 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 ऐकून म्हणलं चल मूवीला जाऊया. तर किती जण मूवीला गेले, सर्वांचे स्टेटस इन्स्टा व्हॉट्सअपचे स्टेटस बघून बोला चल ना चल ना मूवीला जाऊया, सर्वजण चाललाय. आणि म्हटलं चांगला असेल मूवी, सर्वजण गेलेत तर ठीक होता, एवढा पण काही वाईट नव्हता. आणि मला जास्त करून मराठी मूवी जास्त आवडतात जे मी माझ्या फॅमिलीबरोबर बघते. तर आता काय जेवण ऑर्डर केलं आहे ते तुम्हाला मी दाखवते.
आमचं ऑर्डर येईपर्यंत त्यांनी आम्हाला पिक्चरने स्टार्ट करून दिलंय. जे चायनीज याच्यामध्ये आपण यूज करतो ना फ्राईज नूडल्स, विच इज वन चटणी, तर मी आता हे खाणार आहे. तोपर्यंत तेवढंच टाइमपास आता ते येईल. तोपर्यंत मी सुद्धा यूट्यूबचा ब्लॉग बघते. एक आपले मराठीच युट्यूबर आहे, त्याचं नाव आहे समरेश ब्लॉग, आणि तो दादासुद्धा खूप छान ब्लॉग बनवतो. त्यात तो दादासुद्धा माझासुद्धा चॅनलचा व्हिडिओ त्याने बघितला होता, एकदा कमेंट केली होती. आणि खूप मस्त वाटतं जेव्हा असे मोठमोठे युट्यूबर्स माझे व्हिडिओ बघतात. तर आता बघूया तो काय काय बोलतो त्या व्हिडिओमध्ये. आता असं मला मी सुद्धा माझ्या चॅनलवर असं काय काय त्याचे टिप्स घेते की कसं करायचे आहेच व्हिडिओ वगैरे. तर आता येईल जेवण तेव्हा मग नंतर भेटते तुम्हाला. आमचं ऑर्डर झालं आणि मी ऑर्डर केला आहे शेजवान फ्राईड राईस, आणि मिस्टरांनी ऑर्डर केलं बटर चिकन आणि नान, आणि ओके एवढंच ऑर्डर केलं आहे. तर आता आम्ही खातो आणि मग खाऊन झाल्यावर मग नंतर घरी जाऊ. आता तरी मला वाटतं खूप जोराचा पाऊस आहे, आपल्याला थांबावं लागेल वाटतं. जोपर्यंत पाऊस जातो तोपर्यंत थांबणार आहे, कारण की आम्ही आणली आहे स्कूटी. एवढं तर राईस मी नाही खाऊ शकत, नवराच खाणार आहे. ओके, आणि मी आता व्हिडिओ करत होती ना तर आवाज येत नाही, त्यामुळे मी फॅन पण ठेवलेला आणि माझा ऑर्डर खूप गरम होतो. फॅन चालू करतो आणि आम्ही सुद्धा मस्त खातो आणि मग खाऊन झाल्यावर मग भेटतो तुम्हाला. आमचं तर खाऊन पण झालंय, पण आम्ही वाट बघत होते की अरे खाऊन होईपर्यंत तरी पाऊस जाईल, पण पाऊस जायचा नावच घेत नाही आहे. तर आता बघूया, थोडंसं पेस्ट्री घेते छोटीशी आणि मग ती घरी जाऊन आम्ही कट करणार आहे. स्पेशल आहे थंड आहे, डबल चॉकलेट कॅपेचिनो आहे, रसमलाई ब्लॅक. इथून आम्ही मस्त सुंदर असा छोटासा केक घेतला आहे आणि हा शॉपचं नाव आहे ओ केक्स. आम्ही इथे बास्किन तेच बोलत राहिलो, रॉबिन्सच्या मध्ये आम्ही गेलो होतो पण तिथे पेस्ट्री अवेलेबल नव्हती. आणि अजूनही पाऊस कमी होत नाही आहे, तर माझे मिस्टर बोलतात जाऊया का स्कूटीने, वाटतं की नाही एवढं भिजणार आपण, काय अर्थ नाही आहे ना. हा वाजले जास्त म्हणून काय भिजत भिजत जायचं का. थोडा वेळ वाट बघतो, जर नाहीच थांबला तर आम्ही जाणार. मग त्याशिवाय मी ट्रेन नाही ठीक आहे, मी आता घरी जाऊनच भेटते तुम्हाला. मेरा मेरा महबूब आया ओ राम जी, मेरा प्रिया घर आया ओ राम जी. बोल. तर आम्ही आलो आहोत 11:30 घरी आणि पावसातूनच पूर्णपणे भिजत आलो आणि केकची पूर्णपणे वाट लागली. जिथे फायके लिहिलं होतं ते पूर्ण गेलंय, पण ठीक आहे. मी आता केक छोटासा जो फायकेचं सेलिब्रेशन आहे ते मी आता केक कट करते. ही चॉकलेटची पेस्ट्री आणली. फर्स्ट आणि तुम्हाला सर्वांना थँक्यू, आणि असंच मला सपोर्ट करत राहा आणि लवकरात लवकर माझे 10,000 सुद्धा सबस्क्रायबर कम्प्लीट होऊन दे. आणि असंच मी व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहीन. तर मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते, आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. बाय.